नमस्कार आणि येवकार तुमकां काउंटर पॉइंट कार्यावळीन. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची 50 वर्सां जाली. एरवी 50 वर्सां म्हळ्यार कोणी म्हातारपण येता, पूण ह्या पक्षाक पुनर्जिवीत करून व पक्ष प्रत्येक मतदारसंघांत व्हरपाची तयारी सध्या मगो पक्षाच्या फुडाऱ्यांनी दाखयल्या. आमच्या वांगडा आसा मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर. हालींच पक्षान घटनेन सुद्दां सुदारणा केल्ली आसा आनी जाका लागून ते कार्यकर्त्यांक चड वाव पक्षान मेळपाचो तांणी थंय मोग दवरल्या. 50 वर्सां म्हणजे 1963 ते 2013 पक्षान मेळयल्या परस खुबशे वगडायले. आतां कशें तुमी ते बांदून काडटले सगळे? पक्ष जेन्ना गोंय स्वतंत्र जाले त्याचे आणि निवडणुको जाल्यो तेन्नाच पक्ष स्थापन झालो आणि खूप जणांनी पक्ष स्थापन केलो त्या वेळार, आणि ज्याका भाऊसाहेब बांदोडकरांच्या हातात तो दिलो. भाऊसाहेब बांदोडकरान त्या पक्षाच्या नावान जवळजवळ 12 वर्सां राज्य केलें आणि ते राज्य मागीर त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती आमच्यो शशिकला काकोडकरान केलें. तो पर्यंत पक्ष बरो आशिल्लो, एक लोकल पक्ष म्हणजे आमचो गोयचो पक्ष. त्याच्या नंतर ह्याच पक्षातल्या लोकांनी त्याची वाताहत लावपाक सुरू केली, कारण पक्षाक जर तर नेतृत्व नासत तर तो कसो जमीनदोस्त जाता हे ह्या 50 वर्सांत ह्या पक्षाक कळून चुकला. आणि तो 1980 नंतर जो जमीनदोस्त जायत गेलो तर त्याची वाताहत 2002 पर्यंत झाली. ताका कोणी फुडारपण कोणाचे फुडाकार म्हणजे खरे नेतृत्वच नाशिल्ले. न्ही नेतृत्व नसल्या कारणान जो तो आपलो फायदो पळोवपाक लागलो पक्षाच्या नांवान, कारण पक्षाचे गुडवील इतले आशिल्ले गोंयांत, ते गुडविलाच्या नांवान आपले सगळे भरपाक लागले, आपूण जाय तसो फायदो घेवपाक लागले, हेवटेन तेवटेन उडयो मारपाक लागले आणि पक्षाची वाट लावून सगळे गेले. पक्षाक सोडून जे गेले पळय ते खुबशे जण अशा परिस्थितीत असा की त्यांना हांगचे उरू ना ते आणि थंचे उरू ना. हय. सो तुमका असे दिसता की ते पक्षाक लागून ते त्या टायमार एक प्रबळ पुढारी म्हणून आशिले? मगो पक्षा लागून ते प्रबळ पुढारी म्हणून आशिले, नाजाल्यार तुम्ही मुद्दाम पळयात पक्ष त्यांनी सोडटकीर त्यांची गत किती झाली. आज ते खंय राजकारणात असा आयची स्थिती घ्या आणि विचार करा तुम्ही, ते आज खंयचे खंय ना झाल्या. हांव नांव घेवपाक नाका, तुमकां सगळें खबर आसा कोण ह्या पक्षाक आशिल्ले, कोण ह्या पक्षाचेर मोठें जालें, केदें व्हडलें नेतृत्व आनी लिडरशीप तेणी मेळयली आनी शेवट तेंची वाताहत कितें जाली. 50 वर्सां आमी सद्या आसा. महाराष्ट्रवादी हो जो उतर आसा पळय ताका लागून प्रॉब्लेम जाता असो दिसना? तो प्रश्न सोंपलो सुटलो न्ही. आतां गोंय स्वतंत्र जावन 50 वर्सां जालीं, गोंयाक स्टेटवूड मेळ्ळी, आतां स्टेटवूड मेळून सुद्दां जवळजवळ म्हाका दिसता 22-23 वर्सां जाली, तो प्रश्न उरलोच ना. पूण तुमी नांवाचे महाराष्ट्रवादी कित्याक काडना? ना, आमकां काडपाक मेळना न्ही. तें आमची चिन्ह जें आसा, शिवो ही जी निशाणी आसा, नांव काडल्या आनी निशाणी वता, आनी ही निशाणीच्या खातीर हो पक्ष आज लोकां मदीं उरला, कार्यकर्ते मदीं उरला, ह्या निशाणी लागून उरला. नावा लागून उरूं ना, तर निशाणी लागून उरला. आणि ती निशाणी आमकां दवरपाची आसा, एकूच अशी निशाणी आसा जी सातत्यान 50 वर्सां मगो पक्षान ह्या निशाणेचेर निवडणूक लढयल्ली आसा आणि सातत्यान ह्या निवडून येवन विधानसभेत आपलें अस्तित्व दवरिल्लें आसा. ती निशाणी आमकां वगडोवपाची ना खंयच्याय परिस्थितींत, आणि त्या खातीर तर आमी हे सगळे आटापिटा चालू केल्लो आसा. पण हे नावान प्रॉब्लेम जावपा ना तुम्ही म्हणता? कसलोच प्रॉब्लेम ना, लोक परत एकदा मगो पक्ष जाय अशे लोकांच्या तोंडांतल्यान येवपाक लागला. अजून हो पक्ष मातीतलो पक्ष, गोंयचो एकूच रिजनल पार्टी म्हणून तिचें नांव आसा, तो पक्ष लोकांक जाय आणि त्या पक्षाक नावाक व्हडलें म्हत्व ना. पूण मगो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि शिवनिशाणी ही लोकांच्या कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या यादीक पयली बसून उरिल्ली आसा. बहुजन समाजाचो पक्ष म्हणून हो पक्ष घंटाले. हय. आता पळयत जाल्यार तुम्ही दोघी जाण आसा पळय ते उच्च वर्णीय आसा, एक म्हणजे तुम्ही आणि दुसरे. म्हाका सांग बहुजन म्हणजे कितें?
हे पहिली सुरू जाय. आता ह्या नेत्यांनी नवे नेत्यांनी बहुजनाचं अर्थ वेगळं केला. बहुजन हो कष्टकारी समाजातले लोक, आम्ही बी पहिली कष्टकारीच आशिले. आता आम्ही आमच्या पायावर उभे राहून मोठे झाल्या, पण कष्टकरी आशिले आम्ही. स्वतः कुळागरांनी वताले, काम करताले, शिपताले, सुपारी पळयताले, नाल पाडपाक वताले. हो कष्टकारी. आता नाव बदलू 1992 त्याची खाती बदलली. आणि तुम्ही एक लक्षात दवरा, आम्ही तू तो आमका उच्च समाजाचं असं म्हणतो नी. जर आम्ही उच्च समाजाचे असं तू मानता, आमका कोणूच मतदारसंघात मानना, त्या खातीर आम्ही बहुजन जे मतदारसंघ चढात चढ बहुजन समाजाचे खाल्ले बाकीचे समाजाचे असा, त्या समाजाचे आम्ही नेतृत्व करतात. माझ्याकडे आज ST जवळजवळ 33% माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी असा, आणि बाकीचे आणि हार्डली तू म्हणतो जसं की वयल्या समाजाचे हार्डली 5% लोक असतले. तुमच्या हिशोबाने बहुजन समाजाचे डेफिनेशन किती? हे कष्टकरी समाज जो कष्ट करतालो पहिली, म्हणजे कष्ट करून कुळागरां म्हण मागीर आमचे शेतांनी वताले, नुस्तें मारपी, मेस्त, सगळे जे जे कष्ट करून जगताले त्यांचो पक्ष, त्यांना बहुजन म्हणताले. तुम्ही आता त्या बहुजनांक म्हणजे तुमच्या डेफिनेशना प्रमाणे जे बहुजन असतात त्यांना रिप्रेझेंटेशन, ते प्रतिनिधित्व दिवपाचो तुम्ही कॉन्शियसली एफर्ट करता? ऑफकोर्स. म्हणून तर आज आम्ही कॉन्स्टिट्युशन अमेंड केला, परत एकदा नवे नेतृत्व मगो पक्षाक तयार जावचे म्हणून आम्ही अमेंड केलं कॉन्स्टिट्युशन. आणि कॉन्स्टिट्युशनात अमेंड केल्या बद्दल आज जी व्यक्ती सरपंच, पंच, नगरसेवक ह्यो ज्यो निवडून येतात त्यांना आम्ही आमसभेचे वोटिंग राईट दिता, म्हणजे त्यांना सुद्धा आपुलकी जावची आणि हो आपला पक्ष दिसतो आणि त्यातूतल्या एक आम्ही बाबा पुढे ह्या पक्षाचे नेतृत्व करू शकता असे त्यांच्या मनापासून त्यांना दिसचे म्हणून आम्ही अमेंड केला. इतली वर्षा झाली पण त्यांना केन्नाच किद्याक चितू ना की असे अमेंडमेंट करून आम्ही लोकांनी घेऊन वांगडा वच्चे म्हणून करपाकूच दिवना. आणि 2005 आम्ही पक्ष हातात घेतला खऱ्या याने, ज्यांना तुमका खबर आहे पांडुरंग रावतान किती किती केले आणि कसे केले. ते पक्ष फक्त येताले आणि केंद्रीय समिती अशी असताली की त्यातून दोन याचे काँग्रेसचे 4 आणि कोणाचे असे घुसून केंद्रीय समिती जाताली आणि तेच लोक आपले डिसिजन घेऊन थंय गोंधळ घालताले. ते बंद करपाक ते पळय भोग पळय मोठे पळय हे पडिल्ल्यो न्ही, त्यो पहिली बंद करपाक जाय आशिल्ल्यो आमकां वाटो. खंयच्यानी कोणी येतालो आणि पक्षाक बसून शपथ सांगतालो आणि पक्षाची वातात करून उडयतालो ते आम्ही बंद केले पहिली. ते बंद करपाकूच म्हाका 3-4 वर्सां लागली. ते बंद करून मागीर आम्ही आता पयच्या चालू गेले 3 वर्सांनंतर पहिली 3-4 वर्सां पहिली जेन्ना आमची निवडणूक झाली तेन्नाच्यान आज पक्ष म्हणजे कसलोच प्रॉब्लेम ना. सगळे एकजुटीन वागता, कार्य करपा खातीर वागता केंद्रीय समितीचे सदस्य आणि त्यांना दिसता की मगो पक्ष मोठो जावचो आणि त्यांनाच ही डिसिजन घेऊन आज कॉन्स्टिट्युशन अमेंड झाले आमचे पक्ष. त्यांनाच्यान आम्ही आमची नवी वास्तू घेतली पक्षा खातीर. एक स्वतःच्या पक्षाच्या नावाची वास्तू आज आमच्याकडे असा 100 स्क्वेअर मीटरची. तुमकां ऑफिस नाशिल्ले? नाही, ऑफिस नाशिल्ले. पहिली एक ऑफिस आशिल्लं ते कोणी विकले, इतलो स्वार्थ काढिल्लो. विकले म्हणजे भायले भायर विकले अशें सुद्धा जाल्ले असा. त्या खातीर पहिली वास्तू पक्षाच्या नावार घेतली, कोणाच्या पर्सनल नावार घेऊना, पक्षाच्या नावार वास्तू घेतल्या. आणि हे सगळे करपाक आमकां वेळ गेलो आणि कॉन्स्टिट्युशन अमेंड करपाक कमिटी काढली, मिटिंगो घेतल्यो, सगळ्यांकडे चर्चा केली आणि कॉन्स्टिट्युशन अमेंड केले. पक्ष आता पुनर्जीवित किंवा पुढे वरपाचे वावरान जे जे लोक तुमकां सांडून गेले राईट फ्रॉम मोस्टली 80s पासून ही गळती लागली, त्यांना परत येऊपा खातीर तुम्ही अपील करतले आणि कोणी येऊपाक आले जाल्यार तुम्ही नका घेतले? म्हाका दिसता सध्या तरी ते फाटल्या जे लोक गेल्या त्यांची आमकां कितलीशी गरज असा आणि ते कितले ॲक्टीव असा ते म्हाका खबर ना. पण जे नवे कार्यकर्ते, नवे युवक आमच्याकडे अट्रॅक्शन झाल्या त्यांना आम्ही निश्चितच प्रोत्साहन देऊन भीतर घेतले. कारण असे खूपशे मतदारसंघातल्या नवे नवे आज तरुण आमच्या पक्षाकडे आकर्षित जावपाक लागल्या. आणि तुका दिसतले येते ते 6 महिन्यात की हे तरुण कोण आणि कसे हे तुका कळटले. आणि त्या खातीर तो थोडो थोडो वेळ तुवें
पोळचे लागतले, पाशेसकारचे लागतले, आणि त्याच्या नंतर तुला कळटले की त्यांना घेऊन बरे का ह्यांना घेऊन बरे ते. बरे, मग पक्षान सत्तेन रावपा खातीर काँग्रेसीकडे हातमेळणी केली. तुम्ही सांगले की आम्ही गव्हर्नमेंट पडतले, इनस्टेबिलिटी येतली म्हणून रावले म्हणून. सबसिक्वेंटली इलेक्शन लागी पावले, वेचणुके वेळा तुम्ही काढून परत भाजपाकडे हातमेळणी केली. यावेळा तुमचे जे लोक जे तुमच्यान विश्वास दाखयता पळय आनी तांकां असे दिसना की आपल्या विश्वासाक तोडो वता, की एक खबर ना हे वयले लोक जे सेंट्रल कमिटी अँड सो कॉल्ड लिडर्स आसा पळय ते आपल्याक जाय ते डिसिजन घेता. पक्ष 2007 आपल्या बळाचेर निवडणुकी गेल्लो, तुमकां खबर आसा, आणि आपल्या बळाचेर निवडणूक वचून सुद्दां पक्षाक 26 दोनूच जागे मेळ्ळे. सो दोन जागे मेळटा आसतना काँग्रेसीन जेन्ना सरकार स्थापन करपाचें ठरयलें तेन्ना काँग्रेसीन आमचे कडेन सपोर्ट मागलो, आणि म्हाका दिसता त्या वेळार आमी सपोर्ट दिवप हें खूब गरजेचें आशिल्लें, कारण निवडणूक जाल्ली, सरकार स्थिर जावपाक जाय आशिल्लें, आणि आमी सपोर्ट दिलो. म्हाका कांय गैर दिसना हेतूं. मागीर तुमकां रियलायज जालें भाजपा कडेन आमची चड कॉल आसा. मागीर 5 आमी जें उतर दिल्लें तें पाळ्ळें. सरकार उडोवंक दिवना? सरकार उडोवपाक दिवना. 5 आमी उतर दिलें की आमी एकदां सरकाराक सपोर्ट दिलो आनी 5 रावतले. आतां त्यांनी कितें वायट केलें तें आमी करूं ना. तुमी ओगी रावले पूण आमी आमचें काम करीत रावले. शेवट काम हें करूंक जाय न्ही. सरकार आमकां निवडून दिलें म्हणटकीर काम हें जनते खातीर करूंक जाय, तें आमी केलें. पूण करता करता तांचे त्यांनी इतल्यो भानगडी थंय करून दवरल्यो, थंय परत त्यांच्या बरोबर रावले रावप आमकां शक्य जालें. पूण हे सगळे निर्णय जाताले काँग्रेसीचे तेन्ना कॅबिनेटान निर्णय जाताले? नाच जायनाशिल्ले कॅबिनेटान निर्णय. हांव तर कॅबिनेटान नाशिल्लोच. तुमचे रिप्रेझेंटेशन तरी आशिल्लें, पूण तशें निर्णय कित्याक कितें आमी घेवपाक केन्नाच दिवना तांकां. तशें ते आपोआप घेताले. तुका खबर आसा बरें, एकदां सत्ता आतां आयली कोणाच्या की तो कसो वागता आनी कितें करता हें तुज्या पत्रकारांक तर खबर आसा. कितें सांगूंक नाका, पूण ते आपआपले करीत रावले न्ही. बरें, आतां सद्या जेन्ना तुमी आतां पक्ष परत फुडें व्हरपाची पुनर्बांदणी करपाक सोदता पळय आनी तेन्ना तुमकां दिसता की फुडली इलेक्शन आसा पळय न्ही, ते पक्ष स्वताच्या बळाचेर लढू शकतले? एकदां जेन्ना आमी भाजपा कडेन युती केली, निवडणूक पूर्व युती, तेन्ना म्हज्या मतान हांव तरी उलयतना हो पक्ष एकदां युती केली अशी पयली युती आमची ती, म्हणजे सगळो विचार विनयमय करून आमी युती केली, आणि त्या युती प्रमाणे आमकां दिसलें की फक्त 5 कितें आमी 10 पर्यंत युती करुया आणि हे गोंयाक बरे बदल घडून हाडुया. कारण जें कितें 5 सगळ्या गोंयचें खतखतें करून उडयलें, काबार करून तें तरी आमी स्थिर करून हाडुया अशा ह्याणें आमी नेट धरिल्लो. अशा तत्वान आमी युती केल्ली आणि ती भाजपान मान्य केली. आतांची परिस्थिती कितें? आयची परिस्थिती आमी आसा न्ही युती बरोबर. नाही, हा माझा प्रश्न आशिल्लो की तुम्ही आता पुनर्बांधणी करता 5 आता 5 भितरले 1.5 जाल्ले आसा, फुडें जेन्ना तुम्ही युती केली तुजे बरोबर हांव वावुरता म्हणून कितें तुवें सुशेगात राव जायना. स्वताची जी तुजी प्रगती आहा ती तुवें सादुकूच जाय, जाल्यार तूं तिकून उरतलो. स्वताची तूं प्रगतीच तर करूं ना जाल्यार खंय तरी तूं खोसळटलो, आनी तो खोसळटकीर मागीर दुसरो तुका विचारचो ना. एवरी टायम आमची पुनर्बांदणी ही आमी पयलीं पसून ठरयल्ली आशिल्ली, पक्षाची पुनर्बांदणी करूंक जाय म्हणून. सो त्या पद्दतीन आतां डिसेंबराक परत निवडणूक आयल्यो आमच्यो केंद्रीय समितीच्यो, त्यातूंत 50 पूर्ण जाली. सो निवडणुको येता आसतना आमी प्रत्येक 3 मतदारसंघा वचून आमचे मतदारसंघ समिती काडटा. ती समिती आमकां आतां काडूंकूच जाय. प्रत्येक पयर आमी मया काडली, प्रत्येक मतदारसंघात आम्ही समिती काढतात. 40 काढतले आता. आमचे प्रयत्न असा 40 काढपाचो. तुम्ही स्वबळाचेर निवडणूक लढवपाक आता ठरवना आम्ही. किती वर्षा लागतो आम्ही? आमची पहिली आम्ही पक्षाची समिती काढता, परत निवडणूक केंद्रीय समितीची निवडणूक घेऊन परत केंद्रीय समिती स्थापन जातली. आणि जो समज जोपर्यंत 4 आमचे हे युती सरकार कसे चलता, एकामेकांचे सहकार्य आमकां कसे मेळटा, याचेर फुडल्यो गोष्टी ठरतल्यो. आज ठरच्यो ना.